समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. अशातच रविवारी सकाळी धामणगाव रेल्वेच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर कार डिव्हायडरला धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही कार डिव्हायडरला धडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी आहे. सांगण्यात येते की काही महिन्यांपूर्वीच नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आला तेव्हापासून या महामार्गावर अपघातांची शृंखला सुरूच असून अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.